नमस्कार ज्योतिषशास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेणाऱ्या ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासकांचं मी डॉक्टर सौ ज्योती जोशी मनापासून स्वागत करते आपण भाव भावेश आणि भावातील ग्रह या ज्योतिषशास्त्रातील अत्यंत महत्त्वाच्या अशा विषयाचा अभ्यास सुरू केलेला आहे आधा आधी आपण पत्रिकेतील लग्नेश अभ्यासत आहोत मागील भागात आपण कुंभ लग्नाच्या लग्नेशाचा अभ्यास केला आजच्या भागात आपण मीन लग्नाच्या लग्नेशाचा अभ्यास करणार आहोत ज्योतिषशास्त्रानुसार लग्नेश म्हणजे लग्नाचा स्वामी अधिपती असतो तसेच जातकाच्या पत्रिकेत एकूण बारा घरं किंवा स्थान असतात प्रत्येक स्थानाचा एक स्वामी किंवा अधिपती असतो त्याला शास्त्रीय भाषेत भावेश असं म्हटलं जात त्यामुळे सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास भावेश म्हणजे घराचा मालक आणि त्या भावातील ग्रह म्हणजे भाडे होय मीन लग्नामध्ये जन्म झालेले जातक हे धार्मिक वृत्तीने ओतप्रोत भरलेले असतात उत्तम आदरातिथ्य करणारे समोरच्या व्यक्ती ला योग्य तो मान सन्मान देणारे सामाजिक नियमांचे पालन करणारे ते असतात हे लोक कमालीचे आस्तिक देवावर नितांत श्रद्धा असणारे परंपरेचे पालन करणारे असतात कूटनीती षडयंत्र यात त्यांची रुची अजिबात नसते व त्या गोष्टी त्यांना जमत नाहीत त्यांचा स्वभाव हा दयाळू व परोपकारी असतो मीन लग्नाचे जातक हे बुद्धिमान व नवीन विचाराचे शोधक पण असतात त्यामुळे यांच्या विचारांनी इतर लोक सदैव प्रभावित राहतात संवाद साधण्याची कला कोणी यांच्यापासून शिकली पाहिजे विशेष म्हणजे हे लोक चिंतनशील असतात सगळ्यांसोबत विनम्रतेने व्यवहार करणं सर्वांशी प्रेमाचे संबंध बनवणं हा यांचा मुख्य गुणधर्म असतो साहित्य लेखन कला यात त्यांना विशेष रुची असते त्यामुळे मीन लग्नाचे लोक लेखक व कवी मनाचे असतात त्यामुळे त्यांना समाजात लोकप्रियता मिळून मान सन्मान प्राप्त होतो न्यायप्रिय असल्यामुळे सदैव न्यायाची बाजू हे लोक घेत असतात आपल्या सौम्य समभावामुळे कुणी यांच्याशी वाईटही वागले तरी ते त्याच्याशी सौम्यतेने वागतात मीन लग्नाचे लग्नेश हे गुरु महाराज आहेत हे गुरु महाराज पत्रिकेतील बारा स्थानानुसार कोणती फळं जातकाला देतात याचा आता आपण अभ्यास करणार आहोत मात्र त्याआधी तुम्ही जर अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते आज अवश्य करा जेणेकरून ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोचता येईल त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तुम्हाला लगेच कळू शकेल तसेच अभ्यासक व ज्योतिषप्रेमी यांना अधिक सोयीचे व्हावे म्हणून आम्ही ॲस्ट्रॉलॉजर डॉक्टर ज्योती जोशी या नावाचे एक ॲप विकसित केले आहे या ॲपमध्ये अभ्यासाचा संपूर्ण डाटा उपलब्ध आहे ज्याचा लाभ तुम्ही आपल्या वेळेनुसार कधीही केव्हाही कुठेही घेऊ शकतात तसेच ॲपवरच तुम्ही तुमच्या समस्या शंका याचा लाभ व आमच्या तर्फे देण्यात येणाऱ्या ज्योतिषशास्त्राच्या सर्व सेवा सुविधांचा देखील लाभ घेऊ शकता प्रथम स्थान मीन लग्नाचे स्वामी गुरु महाराज पत्रिकेतील प्रथम स्थानात असणं म्हणजे लग्नेश लग्नात असणं होय येथे गुरु महाराजांच्या कृपादृष्टीमुळे हंस नावाचा पंच महापुरुष योगापैकी एक राजयोग तयार होतो हा योग जर पत्रिकेत तयार होत असेल तर इतर कुठल्याही योगाची जातकाला गरज पडत नाही कारण जातकाचं संपूर्ण आयुष्य बदलवण्याची शक्ती या एका एक योगामध्ये असते म्हणूनच याला ज्योतिषशास्त्रात राजयोग असं म्हटलं गेलं आहे येथील लग्नेश महा गुरु महाराजांची पंचम सप्तम आणि नवम स्थानावर दृष्टी पडते असा जातक नीतिवान धर्मवान कर्तृत्ववान असतो समाजात त्याला मान सन्मान प्रतिष्ठा असते जातकाचं शिक्षण उत्तम होतं संतती आज्ञाधारक आणि कर्तृत्ववान आई वडिलांची काळजी घेणारी असते गुरु महाराजांची सप्तम स्थानावर दृष्टी पडत असल्याने असं जातकाला आयुष्याचा जोडीदार उत्तम लाभतो योग्य सुसंवाद प्रेम आणि ऐक्याचं नातं त्यांच्यामध्ये असतं लग्नेश गुरु महाराजांची नवम म्हणजे भाग्यस्थानावर पडणारी दृष्टी ही जातकाचं भाग्य समृद्ध करते अशा जातकाला कोणत्याही कामामध्ये अडचणीचा फार सामना करावा लागत नाही कारण भाग्य त्याच्या कायमसोबत असतं द्वितीय स्थान मीन लग्नाचे स्वामी गुरु महाराज पत्रिकेतील द्वितीय स्थानात असणं म्हणजे लग्नेश धनवाणी आणि कुटुंबाच्या स्थानात असणं होय येथे मंगळ ग्रहाची राशी येते मंगळ आणि गुरु हे आपसात मित्रग्रह आहेत त्यामुळे पत्रिकेतील द्वितीय स्थान हे गुरु महाराजांना मानवणारं स्थान आहे या स्थानाची अत्यंत शुभ फळं जातकाला प्राप्त होतात अशा जातकाचा जन्म हा मोठ्या कुटुंबात होतो त्याला आयुष्यात कधीही धनाची कमतरता भासत नाही याशिवाय जातकाची वाणीसुद्धा उत्तम असते असा जातक ज्ञानाने परिपूर्ण असतो त्यामुळे तो मार्गदर्शन क्षेत्रात खूप मोठे नाव कमावू शकतो येथून लग्नेश गुरु महाराजांची दृष्टी षष्टम स्थानावर पडते त्यामुळे जातकाचं आरोग्य सुदृढ राहतं जातक शत्रूवर विजय मिळवणारा असतो त्याच्या आयुष्यात फारसे शत्रू निर्माण होत नाही तसेच गुरु महाराजांची अष्टम स्थानावरही दृष्टी पडते ती जातकाला दीर्घायुष्य प्रदान करते अशा जातकाला आयुष्यात अचानक धनलाभाचे योग येतात त्याशिवाय गुरु महाराजांची दशम म्हणजे कर्मस्थानावर दृष्टी पडते त्यामुळे जातकाच्या कर्मात वाढ होते अर्थत्रिकोणाचे तिन्ही स्थान येथे गुरु महाराजांमुळे पूर्ण होतात त्यामुळे अशा जातकाला आयुष्यात कधीही धनाची कमतरता पडत नाही त्यामुळे मिळालेले धन हे सुयोग्य मार्गाने नीतिमत्तेने मिळालेले असते या बळावर जातकाचं आयुष्य समृद्ध होतं तृतीय स्थान मीन लग्नाचे स्वामी गुरु महाराज पत्रिकेतील तृतीय स्थानात असणं म्हणजे लग्नेश परिश्रम व पराक्रमाच्या स्थानात असणं होय येथे गुरु महाराजांचे कारकत्व हरवते ते आकारक होतात कारण येथे शुक्र या ग्रहांची राशी येते गुरु आणि शुक्र हे आपसात शत्रुग्रह आहेत त्यामुळे तृतीय स्थान हे गुरु महाराजांना न मानवणारं स्थान आहे या स्थानावरून लहान मोठे प्रवास आणि लहान भावंड यांचा बोध होतो अशा जातकाला प्रवासातून नुकसान होण्याचा धोका असतो लहान भावंडांशी संबंध देखील सलोख्याचे प्रेमाचे राहत नाही येथून गुरु महाराजांची दृष्टी सप्तम स्थानावर म्हणजे जोडीदाराच्या स्थानावर पडते त्यामुळे जोडीदाराशी विसंवाद निर्माण होतो हेखेखोरपणा वाढीस लागतो छोट्या मोठ्या कारणावरून भांडणे होतात एकमेकांना समजून घेण्याचं प्रमाण कमी होतं तसेच गुरु महाराजांची सप्तम दृष्टी ही नवम म्हणजे भाग्यस्थानावर पडते त्यामुळे भाग्यात कमतरता येते जातकाला भाग्याची साथ लाभत नाही त्याचे आपल्या वडिलांशी मतभेद होतात त्यांचे विचार जुळत नाही याशिवाय लग्नेश गुरु महाराजांची दृष्टी एकादश म्हणजे लाभस्थानावर देखील पडते परिणामी लाभात कमतरता येते असा जातक कायम पळत राहतो अविरतपणे परिश्रम करीत राहतो मात्र तो जेव्हा मागे वळून पाकतो तेव्हा त्याच्या हाताला फारसं काही लागलेलं चतुर्थ स्थान मी लग्नाचे स्वामी गुरु महाराज पत्रिकेतील स्थानात असणं म्हणजे लग्नेश माता वाहन आणि वास्तू यांच्या स्थानात असणं होय येथून मिथून राशी येते या राशीचा स्वामी बुधग्रह आहे बुध आणि गुरु हे आपचाच शत्रुग्रह आहे त्यामुळे लग्नेश गुरु महाराजांना हे स्थान देखील फारसे मानवत नाही तरी देखील गुरु हा सौम्य ग्रह आहे जातकाला शुभ फळं देणं हा गुरु महाराजांचा मूळ स्वभाव आहे त्यामुळे जेव्हा ते चतुर्थ स्थानात ते येतात तेव्हा जातकाला मातेचं सुख मिळवून देतात असा जातक आपल्या आईची विशेष काळजी घेणारा असतो सोबतच त्याला वाहन आणि वास्तूचा देखील लाभ होतो या स्थानातून गुरु महाराजांची पंचम दृष्टी अष्टम स्थानावर पडते सप्तम दृष्टी कर्मस्थानावर पडल्याने व्यवसाय वाढीस पोषक ठरते नवम दृष्टी व्ययस्थानावर असल्याने जातक खर्चिक होतो संमिश्र फळ जातकाला या स्थानातील गुरु महाराजांपासून मिळतात पंचम स्थान मीन लग्नाचे स्वामी गुरु महाराज पत्रिकेतील पंचम स्थानात असणं होय म्हणजे लग्नेश इष्टदेवाच्या स्थानात असणं होय हे स्थान लग्नेश गुरु महाराजांना प्रचंड मानवणारं स्थान आहे येथे केंद्र त्रिकोण संबंध तयार होतो त्यात येथे गुरु महाराज हे उच्चीचे होतात कारण येथे कर राशी येते त्यामुळे हे स्थान लग्नेश गुरु महाराजांना प्रचंड मानवणारं स्थान आहे या स्थानावरून शिक्षण संतती यांचा बोध होतो गुरु महाराजांमुळे जातकाचं शिक्षण उत्तम होतं असा जातक ज्ञानी म्हणून ओळखला जातो तसेच त्याची संतती देखील उत्तम असते संतती सुख आणि संततीपासून मिळणारं सुख अशा दोन्ही प्रकारची सुख जातकाला प्राप्त होतात त्याच्या कुटुंबामध्ये ऐक्य सुख शांती नांदते येथून लग्नेश गुरु महाराजांची दृष्टी नवम एकादश आणि लग्नस्थानावर पडते नवम स्थान म्हणजे भाग्यस्थान होय या स्थानावर पडणाऱ्या दृष्टीमुळे जातकाचं भाग्य समृद्ध होतं सोबतच एकादश म्हणजे लाभस्थानावरही गुरु महाराजांची दृष्टी पडत असल्याने जातकाच्या लाभात वाढ होते हाती घेतलेल्या कार्यात लाभाचं प्रमाण हे मनाजोग असतं गुरु महाराजांच्या प्रथम म्हणजे लग्नस्थानावर पडणाऱ्या दृष्टीमुळे जातकाचं व्यक्तिमत्व प्रभावी बनतं ही सर्व फळं जातकास मिळतील असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा गुरु महाराजांचं अंशात्मक बळ देखील लक्षात घेणं गरजेचं आहे त्यांना जेव्हा अंशात्मक बळ असेल तेव्हाच ते जातकाला फळ देऊ शकतात यातच अजून एक बाब म्हणजे गुरु महाराजांची महादशा जातकाला योग्य वयात मिळणं अत्यंत गरजेचं असतं एक मीन लग्नाची पत्रिका माझ्या बघण्यात आली त्या पत्रिकेत गुरु महाराज हे पंचमात होते त्यामुळे जातकाला गुरु महाराजांपासून लाभ मिळणं स्वाभाविक आहे मात्र गुरु महाराजांची महादशा त्यांना अत्यंत लहानपणी म्हणजे जन्मत येऊन गेली ही महादशा संपल्यावर शनी महाराजांची महादशा लागते शनी महाराज हे मी लग्नाच्या पत्रिकेला कारक होत नाही तसेच या पत्रिकेत शनी महाराजांना स्थान बळ देखील उत्तम नव्हतं एकंदरीत जातकाचं आयुष्य अत्यंत संघर्षपूर्ण सुरू होतं पत्रिका बघ बग, बघितल्याबरोबर नजरेत सर्वप्रथम भरत होते ते पंचमातील गुरु महाराज मात्र जातकाची एकंदरीत तशी परिस्थिती नव्हती महादशा अत्यंत लहानपणी येऊन गेल्यामुळे ती त्यांच्यासाठी फार उपयुक्त ठरली नाही थोडक्यात एखाद्या बावेशाचे फळ पाहताना त्याचे अंश स्थान आणि महादशेचा कालावधी पाहणं नितांत आवश्यक आहे सष्टम स्थान मीन लग्नाचे स्वामी गुरु महाराज पत्रिकेतील सष्टम स्थानात असणं म्हणजे लग्नेश रोग आजार आणि शत्रू यांच्या स्थानात असणं होय येथे आत्म्याचा कारक असलेल्या रविग्रहाची राशी येते रवी हा गुरु महाराजांचा मित्रग्रह आहे तरी देखील सष्टम स्थान हे गुरु महाराजांना मानवत नाही सष्टम स्थान हे अर्थत्रिकोणातील एक स्थान असल्यामुळे जातकाला पैसा भरपूर मिळतो मात्र आजार त्याची पाठ सोडत नाही आयुष्यामध्ये त्याला सतत त्याने संघर्ष आणि अडचणीचा सामना करावा लागतो शत्रूची संख्या व त्याच्याकडून मिळणारा त्रास वाढलेला असतो असा जातक कर्जाच्या ओझ्याखाली सतत दबलेला असतो त्यातून बाहेर पडणं त्याच्यासाठी दुरापास्त होऊन बसतं असे असले तरी येथे असलेले गुरु महाराज अर्थ त्रिकोण पूर्ण करतात कारण त्यांची पंचम दृष्टी दशम म्हणजे कर्मस्थानावर आणि नवम दृष्टी धनस्थानावर पडते महत्वाचे म्हणजे गुरु महाराज हे मित्राच्या राशीत आहे त्यामुळे अर्थत्रिकोणाचे लाभ जातकाला मिळतात मात्र इतर सष्टम स्थानाच्या कारकत्वात येणाऱ्या इतर गोष्टीचे लाभ त्याला प्राप्त होत नाही त्यामुळे या स्थानातील गुरु महाराजांना फार चांगले आपण म्हणू शकत नाही या पत्रिकेत गुरु महाराज तृतीय सष्टम अष्टम लाभ आणि व्ययस्थानात असताना जातकाने चुकूनही पुष्कराज परिधान करू नये तसेच जातकाला याविषयी कोणी सुचवू देखील नये कारण रत्न परिधान करणं म्हणजे त्या विशिष्ट ग्रहाचं बळ वाढविणं होय रत्नाला स्वतःचे विचार नसतात त्यामुळे तो ग्रह कारक आहे की अकारक हे रत्न ठरवू शकत नाही हे फक्त त्याचं बळ वाढवण्याचं काम करतात पत्रिकेतील तृतीय स्थानातील गुरु महाराज हे जातकाला कष्ट देतात अशा वेळी जर पुष्कराज परिधान केला तर जातकाचे कष्ट अजून वाढतात सष्टम स्थानातील गुरु लहान मोठे आजार सातत्याने देत राहतो अशावेळी पुखराज रत्न आजारात आणि कर्जात वाढ समस्या निर्माण करू शकतं अष्टमातील गुरु महाराज जातकाच्या अडचणीमध्ये वाढ करतात थोडक्यात ग्रहाचा जो नैसर्गिक गुणधर्म आहे त्यात वाढ करण्याचं काम रत्नाचं असतं सप्तम स्थान मीन लग्नाचे स्वामी गुरु महाराज पत्रिकेतील सप्तम स्थानात असणं म्हणजे लग्नेश जोडीदाराच्या स्थानात असणं होय या स्थानातून गुरु महाराज लग्नस्थानावर दृष्टी टाकतात म्हणजे लग्नेशाची लग्नस्थानावर दृष्टी असल्यामुळे त्यापासून जातकाला शुभ फळं प्राप्त होतात असे असले तरी जोडीदाराशी संबंधित शुभ जातकाला प्राप्त होऊ शकत नाही थोडक्यात सप्तमातील गुरु महाराजांपासून जातकाला संमिश्र फळं प्राप्त होतात जातकाचं व्यक्तिमत्व प्रभावशाली बनतं मात्र वैवाहिक आयुष्य फार सुखी नसतं लग्नस्थानासह इथून गुरु महाराजांची लाभ आणि पराक्रम स्थानावर दृष्टी पडते परिणामी असा जातक हा प्रचंड परिश्रम करणारा असतो आपल्या भावंडाशी त्याचे सौख्याचे विश्वासाचे संबंध असतात लाभस्थानावर दृष्टी पडत असल्याने जातकाच्या लाभात वाढ होते मात्र जोडीदाराशी विसंवाद निर्माण होतो अष्टम स्थान मीन लग्नाचे स्वामी गुरु महाराज पत्रिकेतील अष्टम स्थानात असणं म्हणजे लग्नेश आयुष्य स्थानात असणं होय ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील अष्टम स्थाना वरून जातकाच्या आयुष्यातील अडचणी बघितल्या जातात या स्थानातील लग्नेश गुरु महाराज जातकाला आयुष्यभर संघर्ष करायला लावतात कारण ते त्याच्यासाठी अनंत अडचणी निर्माण करून ठेवतात अनेक जातक असे भेटतात की त्यांचं आयुष्य हे संघर्षाने भरलेलं असतं तेव्हा त्यांच्या पत्रिकेत गुरु महाराज अष्टम स्थानात असल्याने प्रामुख्याने निदर्शनास येतं अष्टम स्थानावरून अचानक होणारा धनलाभ देखील बघितला जातो या स्थानातून लग्नेश असलेल्या गुरु महाराजांची दृष्टी ही धनस्थानावर पडते त्यामुळे जातकाला अचानक धनलाभ होऊ शकतो धनलाभ होणार असला तरी या स्थानातून गुरु महाराजांची दृष्टी व्ययस्थानावर देखील पडते त्यामुळे रोज वेगवेगळ्या कारणांनी जातकाचा खर्च ठरलेला असतो याशिवाय गुरु महाराजांची चतुर्थ स्थानावर देखील दृष्टी पडते मात्र या स्थानाच्या कारकत्वात येणाऱ्या गोष्टीचा जातकाला फारसा लाभ होत नाही कारण मुळात अष्टम स्थान हे पापस्थान आहे या तेथे गुरु महाराजांची शत्रुग्रहांची राशी येते त्यामुळे या स्थानातील लग्नेश गुरु महाराज जातकाला फार काही देऊ शकत नाही नवम स्थान मीन लग्नाचे स्वामी गुरु महाराज पत्रिकेतील नवम स्थानात असणं म्हणजे लग्नेश भाग्यात असणं होय ज्योतिषशास्त्रानुसार हा जातक कसा जातक हा जन्मत आपलं भाग्य सोबत घेऊन आलेला असतो भाग्यात लग्नेश असल्यामुळे जातकाचं भाग्य फळाला येतं त्यात इथे मंगळाची म्हणजे गुरु महाराजांच्या मित्राची राशी येते येथे केंद्र त्रिकोण संबंध देखील तयार होतो जातकाचे आपल्या वडिलांशी संबंध फार सौख्याचे तयार होतात जातकाला आपल्या वडिलांचं प्रेम मार्गदर्शन आणि सहकार्य मिळतं लग्नेश गुरु महाराज मीन लग्नाच्या पत्रिकेला कर्मेश देखील आहेत त्यामुळे अशा जातकाने आपल्या वडिलांसोबत जर एखादा व्यवसाय व्यापार उद्योग केला तर त्याला त्यातून धनलाभ आणि यश मिळू शकतं अशा जातकाला प्रवासातून देखील खूप लाभ होतात या स्थानातून लग्नेश गुरु महाराजांची दृष्टी लग्न तृतीय आणि पंचम स्थानावर पडते प्रथम स्थान म्हणजे लग्नस्थानावर दृष्टी पडत असल्याने जातकाचं व्यक्तिमत्व प्रभावशाली बनतं तृतीय स्थानावर पडणाऱ्या दृष्टीमुळे जातकाचे आपल्या लहान भावंडाशी सौख्याचे प्रेमाचे संबंध प्रस्थापित होतात पंचम स्थानावर पडणाऱ्या दृष्टीमुळे जातकाला संतती सुख आणि संततीपासून मिळणारं सुख प्राप्त होते संतती आई वडिलांची काळजी घेणारी व कर्तृत्ववा निपसते मीन लग्नाचे स्वामी गुरु महाराज पत्रिकेतील दशम स्थानात असणं म्हणजे लग्नेश कर्मस्थानात असणं होय लग्नेश येथे मूळ त्रिकोण राशीत येतं हे स्थान गुरु महाराजांना मानवणारं स्थान आहे येथे पुन्हा एकदा हंस योग संपन्न होतो त्यामुळे गुरु महाराज जातकाला व्यवसाय व्यापार उद्योगात भरभरून यश देतात असा जातक फार मोठा उद्योगपती होऊन मान सन्मान प्रतिष्ठा सर्व काही कमवू शकतो सोबतच असा जातक शैक्षणिक क्षेत्रात फार मोठे कार्य करू शकतो त्याची एखादी शिक्षण संस्था असू शकते येथून गुरु महाराजांची दृष्टी धन चतुर्थ आणि सष्टम या तीन स्थानावर पडते त्यामुळे अर्थत्रिकोण पूर्ण होतो परिणामी जातकाला संपूर्ण आयुष्यात आर्थिक कमतरता कधीच येत नाही एक संपूर्ण आयुष्य असा जातक जगतो प्रत्येक कार्यासाठी भरभरून पैसा जातकाकडे कायम असतो विशेष म्हणजे असा जातक सद्गुणी सदाचारी असतो त्यामुळे समाजात त्याला प्रतिष्ठा प्राप्त होते एखादं स्थान लग्नाचे स्वामी गुरु महाराज पत्रिकेतील एकादश स्थानात असणं म्हणजे लग्नेश लाभात असणं होय लग्नेश स्वतः उठून लाभात आलेला असला तरी येथे गुरु महाराजांचं कारकत्व संपत ते अकारक होतात कारण येथे ते निचीचे झालेले असतात त्यामुळे येथे गुरु महाराजांकडून शुभ फळं देण्याची फार अपेक्षा करू नये लग्नेश जेव्हा स्वतः नीचीचा होतो तेव्हा तो, तो जातकाला शुभ फळ देऊ शकत नाही अशा जातकाच्या लाभात उणीव तयार होते परिणामी त्याचं संपूर्ण आयुष्य संघर्ष अडचणीने भरलेलं असतं खूप परिश्रम करून त्यापासून मिळणाऱ्या लाभाचं प्रमाण कमी असतं परिश्रमाच्या तुलनेत लाभाचं प्रमाण हे खूपच कमी असतं नीचीच्या झालेल्या ग्रहाची दृष्टी जातकाला शुभ फळ देऊ शकत नाही परिणामी मीन लग्नात लाभस्थानात असणारे लग्नेश गुरु महाराज फलदायी होत नाहीत स्थान मीन लग्नाचे स्वामी गुरु महाराज पत्रिकेतील स्थानात असणं म्हणजे लग्नेश व्ययात असणं होय येथे शनी महाराजांची कुंभराशी येते शनी आणि गुरु हे आपसात समग्र आहेत लग्नेश स्वत उठून व्ययस्थानात जात असल्यामुळे असा जातक हा प्रचंड खर्चिक असतो अवास्तव आणि बाह्य खर्च त्याच्या मागे कायम लागलेले असतात अनेक कारणांनी अनेक खर्चामध्ये असा जातक भरडला जातो येणाऱ्या पैशांपेक्षा खर्चाचा हिशोब हा मोठा असतो म्हणजे उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमळ बसत नाही त्यामुळे हे स्थान गुरु महाराजांना मानवत नाही मात्र असे असले तरी परदेश गमनासाठी गुरु महाराज जातकाला मदत करतात असा जातक परदेशात जाण्याची शक्यता बऱ्यापैकी मोठी असते ज्योतिषशास्त्रानुसार लग्नातील विविध भाव आणि भाविशाविषयी एवढी माहिती पुरेशी आहे असं मला वाटतं म्हणून आजच्या भागात आता आपण थांबूया था आजच्या भागातील माहिती तुम्हाला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका कारण यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यत चॅनलला सबस्क्राईब व मिळणाऱ्या लाईकवर चालते त्यामुळे ज्योतिषशास्त्रावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक व शेअर करून ज्योतिषशास्त्राच्या प्रचार व प्रसाराच्या कार्यात आम्हाला सहकार्य करावे ही विनंती ज्योतिषशास्त्रातील अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल बघत राहा शुभम भवतू धन्यवाद